हिंदुत्व म्हणजे काय मुस्लिम म्हणजे काय ख्रिश्चन म्हणजे काय व काही जण मला म्हणतात की तुमचं हिंदुत्व आहे प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे असं नाहीये हिंदुत्व हे हिंदुत्वच आहे पण काळानुसार त्याच्यामध्ये काही भूमिका घ्याव्या लागतात जे काही मी बोलतोय की मला शेंडी जानव्याचं हिंदुत्व मंजूर नाही हे माझं वाक्य नाहीये बाळासाहेबांचं वाक्य आहे मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको हे माझं वाक्य नाही आहे बाळासाहेबांचं माझ्या वडिलांचं वाक्य आहे पण काळानुसार जर का बघाल तर प्रबोधनकार म्हणजे माझे आजोबा हे ज्या काळामध्ये काम करत होते त्या काळामध्ये तर पारतंत्र्य होत हिंदू समाजा बऱ्याचशा बुरसटलेल्या रूढी परंपरांमध्ये अडकलेला होता बऱ्याच बुरसटलेल्या होत्या ते हिंदुत्व मला मान्य नाहीये अजिबात नाहीये आणि माझ्या वडिलांनाही ते नव्हतं बाळासाहेबांनी नव्हतं पण तेव्हा तर तेव्हा ते, ते बुरसटलेले हिंदुत्ववादी ह्यांच्या विरुद्ध माझे आजोबा लढले जो लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तसाच लढा माझ्या आजोबांनी दिला नंतर शिवसेना प्रमुखांचा काळ आला आम्ही भाजपच्या नादी लागलो होतो त्यांनी एक जे वातावरण केलं ते आज सुद्धा वातावरण तेच आहे त्या वातावरणात ते, ते बाहेर आपल्याला आणू इच्छित नाहीये नेहमी मी जे सांगतो की लोकांची घरं पेटवणारं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व नाही तर घरातल्या चुली पेटवणं हे आमचं हिंदुत्व आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या काळात हिंदू मुस्लिम असा वाद होता होताच तो घडलेला आहे फार जुन्या काळातला नाही अलीकडचा आहे मग तेव्हा हे समाज सुधारण्याचे मुद्दे थोडे बाजूला पडले आता मी भाजपला सोडलं म्हणून मी काय हिंदुत्व नाही सोडलं आणि सोडणार नाही पण त्यांचं जे काय चालले थोताअंड हे हिंदुत्व आमचं हिंदुत्व नाही हे मला कळलं म्हणून मी त्यांच्यापासून दूर झालो आता माझ्यासमोर परत ते बुरसटलेले हिंदुत्ववादी जर उभे राहणार असतील आणि त्यांच्याशी मी लढत असेल तर तुम्हाला कदाचित हे वाटणं स्वाभाविक आहे की माझं हिंदुत्व हे प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे हिंदुत्व हिंदुत्वच आहे हे कोणावरही अन्याय करणार हिंदुत्व नाहीये अजिबात नाहीये यांचं जे काय चालतं मोदींच निवडणुकीपर्यंत सप्का साथ आणि निवडणूक जिंकल्यानंतर मित्राचा विकास हे आमचं हिंदुत्व नाहीये आज ह्या कठीण काळामध्ये म्हणजे यांनी एवढा नालायकपणा केलेला आहे की ज्या शिवसेनेने तुम्हाला कठीण काळामध्ये साथ दिली सोबत दिली संगत दिली काय तेव्हा सत्ता काय हो आपले मा महापालिका निवडून येणं एखाद दुसरा आमदार येणं खासदार एक दोन निवडून आले म्हणजे स्वप्नभरच वाटत होत राज्यामध्ये आपले आमदार निवडून आले मुख्यमंत्री झाले पंतप्रधान तर खूप अवघड किंवा गोष्ट होती मग वाजपेयी पहिले पंतप्रधान झाले तेरा दिवसाचे का होईना पण पंतप्रधान झाले केवढं अप्रूप वाटलं होतं की जणू काय आता स्वर्ग दोन बोट काय जणू काय स्वर्गातच आलो असे ते सगळं वातावरण होत एकूण शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यामध्ये युतीच्या काळात सत्ता किती काळ आमच्याकडे होती कठीण काळामध्ये आम्ही त्यांना साथ दिली होती हे तिकडे माडीवरती चढले आणि आम्हाला लाथा घालायला लागले हा जो काही आपतलबीपणा आहे हा देशाला म्हणजे केवळ आपल्यालाच नाही तर देशाला घातक आहे संपूर्ण देशाला घातक आहे आणि म्हणून तुम्ही संस्था ज्या काम करतात निस्पृहपणाने काय व्हायचं मला मला काय नको रे पण तुझं वाईट होऊ नये ही माझी इच्छा आहे ही माझी तळमळ आहे तुमचं लोक का ऐकतात कारण त्यांना माहिती आहे हा मत मागायला येत हा माझं मत बनवायला येतो मत बनवणं आणि मत मागणं ह्याच्यामध्ये फरक आहे तुम्ही मत बनवणारी लोक आहात आणि त्यामुळे तुमचं महत्व फार मोठं आहे जिथे आम्ही पोहोचू शकत नाही ठीक आहे ना असं धरून चला की जाहीर सभा आहे ह्या तर मला रोज मी लहानपणापासून बघतच आलेलो आहोत पण तुम्ही जे काम करता ते घरोघरी जाऊन करता म्हणून लोक तुम्हाला कदाचित राजकारण्याना ते दार उघडत नसतील पण तुम्हाला दार उघडतात आणि आपुलकीनी तुम्ही त्यांची विचारपूस करता म्हणून तुमचं फार महत्व आहे आणि म्हणूनच आजचा जो काही कार्यक्रम केला तुम्ही सुद्धा कोणत्याही राजकारणी पक्षाच्या राजकारणाच्या वळचणीला न जाणे तुम्ही सगळे लोक आम्हाला आमंत्रित करताय तुम्ही आमच्या सोबत येऊ इच्छित आहे म्हणजे नक्कीच ही क्रांतीची सुरुवात होते